स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी प्रणित सध्या जो काही वृत्तपत्रामध्ये आलेल्या गोष्टींच्या संदर्भातला 50 कोटीचा गैरव्यवहाराच्या बातम्या येत आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खरं तर गेल्या 25-30 वर्षापासून स्वामी समर्थ केंद्राच्या विरोधामध्ये असलेल्या साहित्यामध्ये असलेल्या अवैज्ञानिकपणा, अंधश्रद्धयुक्तपणा आणि शोषणावर आधारित असलेल्या सर्व कर्मकांडांना सातत्याने विरोध केलेला आहे, त्यांना सातत्याने आव्हान दिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने आध्यात्मिकतेचा डंगोरा पिटून खोट्या आध्यात्मिकतेद्वारे अवैज्ञानिक सगळ्या उपाययोजना आणि तथाकथित यज्ञाच्या संदर्भामधल्या अनेक गोष्टी तिथे अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धायुक्त चालतात, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शोषणावर आधारित असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक गैरव्यवहार तिथे प्रचंड प्रमाणामध्ये झालेले, शोषण झालेले आहे. आणि 50 कोटीचा जरी आकडा असला तरी प्रत्यक्षामध्ये हिमनगाचा एक टोक आहे, त्याच्यामध्ये 7/8 भाग तर हिमनगाचा खाली असतो, तद्वतच त्याच्यामध्ये 1000 कोटींचा घोटाळा अजून खाली आहे. तर आम्ही प्रशासनाला विनंती करतो की अशा खोट्या ढोंगी आध्यात्मिकतेचा डांगोरा, खोट्या आध्यात्मिकतेचा डांगोरा पिटणाऱ्या, अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या तथाकथित दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राच्या संदर्भातलं सखोल कायदेशीर आणि योग्य नीती योग्य रीतीने तटस्थ पद्धतीने त्याची चिकित्सा व्हावी, तपासणी व्हावी आणि योग्य ते कायदेशीर कार्यवाही त्यांच्यावर करण्यात येईल.